नमस्कार रसिक हो, उद्यास 9 जुलै, रंगगंध कलासक्त न्यासची रंगगंध ऑनलाईन संगीत महोत्सव सुरू होतो आहे उद्यापासून. ऐकलं आहे तुम्ही त्याबद्दल, होय ना? आमची जी ऑनलाईन संगीत गायन स्पर्धा झाली त्याच्यातले उत्तम असे 40 गायक जे अंतिम फेरीत गेले त्यांची पाऊस, चांदणं आणि प्रेम या विषयावरची छान छान गाणी ऐकण्याची संधी या 3 दिवसात तुम्हाला मिळणार आहे. आणखी एक आहे, या कार्यक्रमानिमित्त रंगगंध डिजी रंगमंच आम्ही सुरू करणार आहोत. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली असेल, त्या लिंकद्वारे तुम्हाला सहभागी होता येईल. त्यासाठी 1 दिवसासाठी ₹100, तर 3 दिवसासाठी ₹250 असं तिकीट असणार आहे. पण या कार्यक्रमामध्ये खूप वेगवेगळी गंमत येणार आहे. एकतर या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी पहिल्या दिवशी आशीर्वाद द्यायला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक माननीय श्रीधरजी फडके यांचे आशीर्वाद आपल्या कार्यक्रमाला स्पर्धकांना मिळणार आहेत. नमस्कार. रंगगंध कलासक्त ही 40 गाव येथील एक नावाजलेली संस्था, कलेवर मनापासून प्रेम करणारे यातले सर्व सभासद पदाधिकारी. नंतर ह्या कार्यक्रमामध्ये सादर होताना सुरुवातीला आमच्या गटप्रमुखांनी केलेलं निवेदन, गाण्याबद्दलची माहिती, गायकाबद्दलची माहिती हे ऐकायला मिळेल. कुमारगट म्हणजे वय वर्षे 10 ते 18 यामधील अंतिम फेरीसाठी निवडल्या गेलेल्या स्पर्धकांच्या गाण्यांचं सादरीकरण होत आहे. प्रेमाचे रंग सुद्धा खूप वेगवेगळे असतात की नाही मंडळी? प्रेम हा परमेश्वराचा सर्वात सुंदर आशीर्वाद मनुष्य मात्राला दिलाय, मिळालाय असं मला वाटतं. या प्रत्येक गाण्याच्या सादरीकरणानंतर आमच्या या गटाच्या परीक्षक प्रणितीताई म्हात्रे यांच्या छान छान प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आणि त्यानंतर गाणं सादर झालं की आमचे परीक्षक तुम्हाला कॉमेंट्स देतील त्या गाण्यावर. खूप छान, आणि भक्तिगीताला तर अतिशय पूरक असा त्याचा हा आवाज आहे. सो हे गाणं सिलेक्ट केलं याबद्दलच खूप कौतुक म्हणायचं की हिम्मत म्हणायची याच्याबद्दल मलाच कळत नाही आहे. फार कठीण आहे, मोठमोठ्यानं हे गाणं झेपत नाही. मला असं वाटत होतं की मी एखादा रियालिटी शो बघतो आहे आणि तिथे हे गाणं ऐकतो आहे. सुंदर एक्सप्रेशन, सुंदरच एक्सप्रेशन सगळीकडे, आवाजाचा बॅलेन्स आणि तो गावरान एक ठसका मस्तपैकी, तो पावसाचं म्हणजे ते वातावरण क्रिएट झालं होतं. रागदारीच्या वळणाने जाणाऱ्या गाण्यांना जे एक नादस्थैर्य असतं ते ऐकणाऱ्याला आकर्षून घेतं नक्कीच. तुम्हालाही आवाजाची छान देणगी मिळाली आहे. आवाजात माधुरी आहे आणि गायलातही गोड. पाऊस धारा, मोर पिसारा गाताना तुम्ही मल्हार रागाचा खूप छान उपयोग केला. हो हो, बरोबर ओळखलं तुम्ही. सारेगमपमध्ये जसं नंतर परीक्षक बोलतात ना, अगदी अगदी तसंच. म्हणजे ऑनलाईन सुद्धा आम्ही अगदी लाईव्ह कार्यक्रम देण्याचा आनंद तुम्हाला देणार आहोत. त्यानंतर आणखी एक गंमत आहे, हा कार्यक्रम संपल्यानंतर झूम मीटिंग असणार आहे. त्या मीटिंगमध्ये प्रेक्षक, परीक्षक, कलाकार आणि आयोजक या सगळ्यांची एकत्रित चर्चा होईल. त्यामध्ये जो श्रोता छान समीक्षण करेल, गाण्याबद्दल बोलेल, त्याला एका श्रोत्याला आम्ही सर्वोत्कृष्ट श्रोता पारितोषिक म्हणजे ₹1,000 आणि प्रमाणपत्र देणार आहोत. ऐकणे गंमत. आणखी एक, हा कार्यक्रम आम्ही नंतर आमच्या यूट्यूब चॅनलवर टाकणार नाही आहोत, त्यामुळे ही संधी चुकवू नका. लगेच खाली दिलेली लिंक क्लिक करा, तेव्हा तिकीट काढा आणि हा आनंद चुकवू नका.
धन्यवाद.